या ठिकाणी बनवतोय मेथीची बेसन घालून भाजी। त्यासाठी घेतलेला आहे कांदा आणि लसूण दोन बारीक चिरून घेतलेले आहेत, तसेच एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे, एक चमचा मोहरी घातलेला आहे, तसेच कांदा घालायचा होता, त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। कांदा आणि लसूण ॲड केलेलं आहे याच्यामध्ये, भाजलेलं आहे आता, त्याच्यामध्ये 1/4 स्पून हळद, 1 ते 2 चम्मच चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर बारीक चिरलेली मेथी आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे तर 1 वाटी विस त्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे, त्याला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून द्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे भाजीला मी, तर त्याच्यामध्ये थोडीशी चव टाकायची आहे साखरेची, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पुन्हा। भाजीला 5 ते 7 मिनटं एका प्लेटने झाकून घेऊया आणि गॅस हा सीमवरती ठेवायचा आहे। भाजीला चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी 5 ते 7 मिनटासाठी आपण झाकून ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे आपली मेथी बेसनची भाजी तयार झालेली आहे आणि शिजलेली आहे।